सुधागढ़ एजुकेशन सोसायटी चे पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी हिंदी इंग्रजी उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली इयत्ता सातवी विषय इतिहास प्रकरण चौथे सी व पूर्वकालीन महाराष्ट्र वारकरी पंथाचे कार्य भाग तीन विषय शिक्षक श्री भाऊ बाळासाहेब तुकाराम सुस्वागतम। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा प्रकरण चौथे शिव पूर्वकालीन महाराष्ट्र हा धडा शिकणार आहोत। मागच्या वेळेस प्रकरण चौथे शिव पूर्वकालीन महाराष्ट्र या धड्यावर दोन व्हिडिओ आपण बनवलेले आहे। आज शिव पूर्वकालीन महाराष्ट्र या धड्यावर तिसरी व्हिडिओ आज बनवलेली आहे, ती आहे वारकरी पंथ आणि कार्य। शिव पूर्वकालीन महाराष्ट्र एकाच व्हिडिओ मध्ये संपूर्ण धडा व्यवस्थित समजून सांगता येत नसल्यामुळे आज आपण या ठिकाणी तीन व्हिडिओ बनवलेले आहे, त्यातील तिसरी व्हिडिओ आहे वारकरी पंथ आणि कार्य। पहा विद्यार्थी मित्रांनो, शिव पूर्वकालीन महाराष्ट्र मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या सत्ता येऊन गेल्या, अनेक प्रकारच्या राज्यकर्त्यांनी राज्य कारभार केले। त्यानंतर गाव मौजा कसबा परगना यांचा कारभार कसा चालायचा हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। शिवपूर्वकालीन महाराष्ट्रामध्ये वारकरी पंथ कार्य अतिशय मोठ्या प्रमाणात समाजाच्या उपयोगी पडलेलं आहे। आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वारकरी पंथांचे कार्य या ठिकाणी शिकणार आहोत। अंधश्रद्धा व कर्मकांड यांच्यापासून सुटका केली, समाजात चैतन्य निर्माण केले। महाराष्ट्र संत नामदेव संत ज्ञानेश्वर यांच्यापासून महाराष्ट्रात संत परंपरा सुरू झाली। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले। संतांचा एकच उद्देश असे लोककल्याणासाठी काम करणे, लोककल्याणासाठी कार्य करणे। समाजामध्ये असलेल्या अंधश्रद्धा व कर्मकांड यांच्यापासून लोकांची सुटका करणे आणि लोकांना सुखी कसं ठेवता येईल, चांगले विचार कसे लोकांना देता येईल, लोकांना वाईट विचारापासून कसे सोडवता येईल हेच फक्त संतांनी त्यांच्या जीवनामध्ये पाहिले। आणि या महाराष्ट्रामध्ये प्रथम संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर लोककल्याणासाठी लोकांच्या कल्याणासाठी संत परंपरा चालू झाली। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या पुढे या व्हिडिओमध्ये या चित्रांमध्ये अनेक संतांची चित्र तुम्हाला दिसतात,
संत तुकाराम, संत एकनाथ, संत गोदा कुंभार, संत नरहरी सोनार, संत रामदास, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, या ठिकाणी या चित्रामध्ये तुम्हाला काही संतांची चित्र दिसत आहे। संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत गोरोबा, संत सावतामाळी, संत मुक्ताबाई, संत चोखामेळा, संत नरहरी, संत सेना, संत जनाबाई, संत शेख मोहम्मद, संत कान्हो पाटल। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये संतांचे अतिशय मोठे कार्य आहे। वाईट गोष्टीपासून लोकांना सोडवण्याचे काम आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये या संतांच्या परंपरेने चालू आहे। वारकरी संप्रदाय हा भारतातील महाराष्ट्रातील अतिशय मोठा वारकरी संप्रदाय आहे। या वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यक्तीचं वर्चस्व नाही, कोणत्याही प्रकारची जातीभेद या ठिकाणी मांडला नाही। या ठिकाणी आज आपण जो काही सातवी साठी ज्या संतांचा अभ्यास या शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या धड्यात दिलेला आहे, त्या प्रत्येक संतांची आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्यांनी लोकांसाठी केलेले कार्य कसे आहे हे आज आपण या व्हिडिओ मधून समजून घेणार आहोत। संत नामदेव, संत नामदेव यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला सुरुवात केली। वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत, कुशल संघटक, उत्तम कीर्तनकार, सर्व जाती जमाती मधील स्त्री पुरुष एकत्र करून समतेची भावना जागवली। नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, ही त्यांची प्रतिज्ञा होई। त्यांनी आपले अभंगाची शिकांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत। त्यांनी भागवत धर्माचा प्रसार गावोगावी व पंजाब पर्यंत केला। पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली। हे त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रथम वारकरी संप्रदाय चालू केला असून तो कोणी, तर संत नामदेव आणि संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर। पा, या संत नामदेव यांच्या कुशल संघटक आणि उत्तम कीर्तनकार आजही आपण पाहतो गावोगावी कीर्तन होतात। ही सर्व कृपा कोणाची आहे? संत नामदेव। गावोगावी आपण आजही पाहतो संत मंडळी गावोगावी कीर्तन करतात, त्या कीर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन घडून आणतात आणि ह्या प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला वाईट चाली रूढी परंपरांपासून दूर केले जाते आणि समाज कसा सुखी होईल हेच या संतांचं एकमेव कार्य असतं। नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञान दीप लावू जगी। बघा, संत नामदेव म्हणतात आपण कीर्तनामध्ये आनंदाने नाचू आणि पण या कीर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये ज्ञान दीप लावू, म्हणजे या संपूर्ण जगातील जे काही आणि जे काही अंधश्रद्धा रूढी वाईट रूढी परंपरा आहे त्या ह्या कीर्तनाच्या माध्यमातून आपण लोकांना दूर करू आणि समाजाच्या कल्याणासाठीच ह्या ठिकाणी लोकांना ज्ञान देण्याचे काम आपण करत आहोत असं या ठिकाणी संत नामदेव आपल्या गावोगावी जाऊन कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं समाज प्रबोधन करत होते।
हे संत नामदेव यांचं काम फक्त महाराष्ट्रापुरतं नसून पंजाब प्रांतापर्यंत त्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम केलेले आहे। आजही तुम्ही जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, जो काही शिकांचा गुरु ग्रंथ साहिब नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथात आजही नामदेवांच्या तुम्हाला काही ओळी पाहायला मिळते। विद्यार्थी मित्रांनो, पुढील संत संत ज्ञानेश्वर। संत ज्ञानेश्वर आपण बहुतांशी सगळ्यात जास्त संत ज्ञानेश्वर यांचं नाव घेत असतो। माऊली 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 आपण म्हणतो, हे माऊली म्हणजे संत ज्ञानेश्वर यांनी भगवत गीता ह्या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला। पा विद्यार्थी मित्रांनो, भगवत गीता ही संस्कृत भाषेमध्ये लिहिलेली असल्यामुळे सर्वसामान्यांना ती भगवत गीतेमधील अर्थ समजत नाही, म्हणून त्याचे भावार्थ दीपिका म्हणजे त्या संस्कृत भाषेचे रूपांतर मराठी भाषेत करून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला। त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली। अभंगातून भक्ती मार्गाचे महत्व सांगितले। ज्ञानेश्वरीतील पसायदान उदात संस्कार करणारे आहे। ज्ञानेश्वराचे बंधू संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई यांच्या काव्य रचना प्रसिद्ध आहे। संत ज्ञानेश्वराची समाधी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे आहे। कार्तिक एकादशीला वारकरी मोठ्या प्रमाणात आळंदी येथे जमतात आणि भक्ती भावनेने समाधीचे दर्शन घेतात। आळंदी हे तीर्थक्षेत्र इंद्रायणी नदीच्या काठी आहे। पा विद्यार्थी मित्रांनो, संत ज्ञानेश्वर यांची समाधी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी आहे। कार्तिक एकादशीला मोठ्या प्रमाणामध्ये या आळंदीला मोठे यात्रा भरते। संपूर्ण भारतातून आणि महाराष्ट्रातून हे वारकरी संप्रदायातील जे काही लोक आहे हे सर्व लोक या संत ज्ञानेश्वराच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आळंदी येथे कार्तिक एकादशीला येतात मोठ्या भक्ती भावनेने आणि त्या समाधीचं दर्शन घेतात। हे चिदान देगा देवा तुझ्या विसर न होवा, गुण गाई न आवडी हेची माझी। बघा, हेची दान देगा देवा, देवा मला हे दान दे, तुझ्या विसर न होवा, तुझा मला विसर झाला नाही पाहिजे, गुण गाई न आवडी हेची माझी। पा ज्या वेळेस संत ज्ञानेश्वर यांनी समाजासाठी ज्ञानेश्वर या माध्यमातून जे काही सांगितले ते समाजाच्या कल्याणासाठी सांगितले, त्यांच्या अभंगातून अमृत अनुभव या ग्रंथामध्ये त्यांनी अनेक प्रकारचे अभंगातून भक्तीचे मार्ग सांगितले आणि समाजाला चांगला मार्ग दाखवण्याचे काम या संतांनी केलेले आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील संत आपण शिकणार आहोत संत एकनाथ। संत एकनाथ महाराष्ट्रात चळवळीतील एक महान संत होते। अभंग, गवळणी, भालोडे हे त्यांचे साहित्य। भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केली। भावार्थ रामायणात रामकथा रेखाटली। भागवत या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत विशद केला। परमात्म प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले। ते खऱ्या अर्थाने लोक शिक्षक होते। आपली मराठी भाषा कोणत्याही भाषापेक्षा कमी नाही असे ते मानत। संस्कृत वाणी देवे केली तरी
प्राकृत काय चोळापासून झाली? त्यांनी संस्कृत पंडितांना ठणकम विचारले. पा विद्यार्थी मित्रांनो, संत एकनाथ यांनी अभंग गवळणे भारुड यांच्या माध्यमातून समाजामध्ये लोकजागृती केली. या लोकजागृतीमधून समाजाला अंधश्रद्धा आणि वाईट रूढी परंपरेपासून दूर केले. आजही आपण पाहतो गावोगावी जे भजनी मंडळ असतं त्या भजनी मंडळामध्ये अभंग गवळणे आणि भारुडे म्हटले जातात. या भावडाच्या माध्यमातून, या गवळणीच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून या संत एकनाथांनी हा आपला भागवत धर्माचा प्रसार मांडणी अतिशय सोप्या पद्धतीने केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी तुम्हाला एक भावडाची काही ओळी दिलेली आहे, ते आपण प्रथम वाचू. बाई मी माळीन संता घरची ग, ज्ञान कांदा कोणी मिळती. बाई मी माळीन संता घरची ग, ज्ञान कांदा कोणी मिळती. पाटीत घेतला भाजीपाला, विकण्या आले मी तुमच्या गावाला. आवड ग बाई मला पेरूची. बाई मी माळीन संता घरची ग, ज्ञान कांदा कोणी मिळती. या बाई माळणीचा मळा तेथे नाचती, कोकिळा पाया पडती ग बाई सरूची गणा. फुलांनी फुलला बाग विकायला आली ग काट्याळ वांग. कळी फुलली ग बाई चाफ्याची. एका जनार्दन नाता गळती नार नाही, फिरून मी येणार माघार आठवण ठेवा ग बाई माळीन नीची. बाई मी माळीन संता गळती, बाई ह्या कांदा कोणी मिळती. अशा ह्या भावडाच्या माध्यमातून संत एकनाथांनी गावोगावी जाऊन लोकांमध्ये समाज प्रबोधनाचे काम केलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, संत तुकाराम. संत तुकाराम आपण म्हणतो, संत तुकाराम यांचं पुणे जवळील देहू गावचे त्यांनी अभंग रचले. अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली आहे. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अशा ह्या काव्य पंक्तीतून आपल्यांना सर्व काही जाणीव होते. पा म्हणजे त्यांनी केलेले काम ह्या आपल्या या दोन ओळीमधून समजते. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, जो आडी अडचणीमध्ये पडलेला आहे त्याला आपलं समजून त्याला आपण मदत केली पाहिजे. तो ती साधू ओळखावा आणि त्याला तुम्ही साधू ओळखा आणि त्याला मदत करा. देव तेथेची जाणावा, त्याला तुम्ही जी मदत केली तोच देव असं समजून तुम्ही जे काय रंजले गांजले आहे त्यांना तुम्ही काय केले पाहिजे, मदत केली पाहिजे. कुटुंबांना कर्जमुक्त केले. बघा हे संत तुकाराम त्या काळातले एक सावकार होती. त्या गावातील आजूबाजूच्या लोकांना ते शेतीच्या कामासाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी, बी बियाणे घेण्यासाठी, शेतीसाठी कष्ट करण्यासाठी बैल लागतात, बैल घेण्यासाठी ते लोकांना पैसा देत असे. आणि पण नंतरच्या काळामध्ये कुटुंबांना कर्ज मुक्त केले. त्यांनी संपूर्ण ते लोकांना दिलेले पैसे ज्या कागदावर ते सगळे कागद चिठ्ठ्या चपाड्या सगळे नदीमध्ये सोडून दिल्या. लोकांना सांगितलं तुम्ही कर्ज मुक्त झाला. त्यांनी समाजातील दांभिकतेवर व अंधश्रद्धेवर अत्यंत कडक शब्दात टीका केली. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. बघा त्यांनी सांगितलंय जोडून या धन उत्तम व्यवहारे, ज्याचा व्यवहार उत्तम आहे उदास विचारे वेच करी. बघा काम करताना उदास होऊ नका, चांगल्या पद्धतीने काम करा.
असे त्यांच्या शिकवणीचे सा सांगता येईल। कर्मठ लोकांनी त्यांच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणी नदीत बुडवल्या। संत तुकाराम महाराजांचे शिष्य वेगवेगळ्या जाती जमातीचे होते। पा संत तुकाराम महाराज यांनी तुकाराम गाथा लिहिली। त्या तुकाराम गाथेमध्ये अनेक प्रकारचे अभंग आहे। या अभंग जर विद्यार्थी मित्रांनो आपण जर वाचले तर आपल्याला त्या अभंगाच्या मार्फत माध्यमातून समजेल का समाजामध्ये आपण कसं जगलं पाहिजे, कसं वागलो पाहिजे हे त्या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला समजेल। एक खाली एक अभंग दिलेला आहे, बघा तो अभंग आपण प्रत्येक वेळेस आपल्या तोंडात येतो, अतिशय सुंदर असा अभंग आहे, तो मी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे, तो आपण या ठिकाणी वाचू। सुंदर ते ध्यान उभे विटे वरी करकटावरी ठेवणिया, तुळशीचे हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर तेची रूप, मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कस्तुभा मणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाईन श्रीमुख आवडीने। वा किती सुंदर अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमातून समाजामध्ये लोकांमध्ये चैतन्य तयार होते। सुख माणूस दुःख माणूस विसरून जातो, त्याच्या मनामध्ये एक आनंद तयार होतो आणि पुढील कामासाठी त्याला एक चांगल्या प्रकारचा उत्साह तयार होतो। अशा प्रकारे संत तुकाराम महाराज यांनी आपल्या तुकाराम गाथेतून अनेक अभंग लिहिलेले आहे। त्यानंतर पुढला जो टॉपिक आहे संत कार्याची फलश्रुती। संतांनी जे काम केले त्याचं काय फळ प्राप्त झालेलं आहे। या ठिकाणी संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला। बघा संतांनी काय सांगितलं, जाती भेद मानायचा नाही, सर्व समान आहे, हा मानव आहे, कोणी वेगळा नाही, माणूस की व मानव धर्म शिकवला त्यांनी। माणूस की एकमेकावर प्रेम करा, एकमेकाला मदत करा, असं कोणी कोणत्या जाती जमातीचा असो कोणाचा भेदभाव करायचा नाही, सगळे समान आहे, एकमेकावर प्रेम करा, हे संतांनी शिकवलं। त्यांच्या कार्यामुळे लोक जागृती झाली आणि त्यांच्या ह्या कार्यामुळे त्यांच्या अतिशय मौल्यवान या कार्यामुळे लोकांमध्ये जागृती झाली। लोकांची त्यांनी सुख दुःखे समजवून भक्ती मार्गाचा पुरस्कार करू लागले। समाजातील काही कर्मठ लोक विरोध करू लागले। बघा जे समाजामध्ये जे काही कर्मठ लोक होते हे चांगल्या कामासाठी या संतांना विरोध करू लागले। तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात, तुका म्हणे तोची संत सोशी जगाचा आघात। बघा या तुकाराम महाराजांना लोकांनी अतिशय लोकांनी छळ केला, लोकांनी याला अतिशय तकलीफ दिली। ज्यावेळी गावोगावी जाऊन कीर्तन करायचे, लोकांचं समाज प्रबोधन करायचे, कर्मठ लोकांनी अतिशय यांना कोणी शिव्या दिल्या कोणी दगड मारले पण ते त्यांच्या कामापासून कधी दूर गेले नाही। या शब्दात संत तुकारामांनी खऱ्या संतांचे लक्षण सांगितले। शास्त्रीय पंडितांच्या अवघड भाषेतील धर्माला संतांनी सर्वसामान्यांच्या भाषेत आणले। परमेश्वराजवळ सर्व समान आहे अशी भूमिका घेतली। आपण सर्व परमेश्वराचे लेकरे आहे। त्यांनी आपल्या कामात परमेश्वर पाहिला। कांदा मुळा भाजी आवगी विठाई माझी असे संत सावता महाराज म्हणाले। संतांनी आपला व्यवहार आपला व्यवसाय सांभाळून भक्ती उपदेश कवित्व करत राहिले आणि समाजातील वाईट रूढी परंपरांपासून लोकांना दूर राहण्यास सांगितले आणि भक्तीचा मार्ग सांगितला। त्यानंतर पुढील टॉपिक आहे संत रामदास स्वामी। संत रामदास स्वामी मराठवाड्यातील जामगावचे होते। त्यांनी बल उपासनेचे महत्व स्पष्ट केले। बल उपासना म्हणजे काय, शक्ती ताकद व्यायाम। माणसाच्या शरीरामध्ये काम करण्यासाठी शक्ती पाहिजे, ताकद पाहिजे, त्यासाठी बल उपासनेचे त्यांनी महत्व स्पष्ट केले। मराठा ती तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा। बघा या ठिकाणी मराठा ती तुका मिळवावा,
महाराष्ट्र धर्म वाढवावा अशा प्रकारचे हे काव्य या ठिकाणी संत रामदास स्वामींनी या ठिकाणी त्यांच्या दासबोधातून या ठिकाणी आपल्याला सांगितले आहे। दासबोध या ग्रंथातून व मनाचे श्लोक मनाचे श्लोक या मनाचे श्लोक जर तुम्ही वाचले तर तुम्हाला तिथून अनेक प्रकारचा अर्थ बोध होतो आणि तुमच्या जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही। अशा प्रकारचे रामदास स्वामींचे कार्य सुद्धा अतिशय मोठे कार्य ह्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतात आहे। या साहित्यातून लोकांना शिक्षणाचे धडे दिले। हनुमानाचे पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा शिवपूर्वकालीन महाराष्ट्र राजकीय सामाजिक सांस्कृतिक अशी होती। आपण पाहिली अशा घटकांना घटकांमध्ये स्वराज्य संकल्प मानल्या जाणाऱ्या शहाजी राजांचे स्थान अग्रस्थानी अग्रभागी होते। विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी शिवपूर्वकालीन महाराष्ट्र वारकरी पंथाचे कार्य भाग तीन आज या ठिकाणी आपण शिकलो आणि शिवपूर्वकालीन महाराष्ट्र हा संपूर्ण धडा तीन व्हिडिओंच्या माध्यमातून आपला शिकून झालेला आहे। तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला घरचा अभ्यास म्हणजे प्रकरण चौथे स्वाध्याय पूर्ण करा। प्रत्येकाजवळ पुस्तक असेल आणि त्या पुस्तकाच्या खाली जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपल्या वहीमध्ये प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरे लिहून काढा। तो धडा पुन्हा पुन्हा वाचा आणि या ठिकाणी आपला हा धडा शिकून संपलेला आहे। धन्यवाद।